आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आरोग्य विभागाचे शिबिर होणार तानाजी सावंत। यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपूरमध्ये राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे। आरोग्याची वाढी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आधारित 28 आणि 29 जून रोजी पंढरपूरमध्ये सुमारे 20 लाख भाविकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके मागवण्यात येणार आहेत। पंढरपूरमध्ये 3 ठिकाणी हे आरोग्य शिबिर होईल। यामध्ये आरोग्य यंत्रणेसह सकस आहार वारकरी भक्तांना दिला जाणार आहे। याबाबत आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली। आषाढी यात्रेमध्ये राज्य शासनाचे विविध कार्यक्रम आजपर्यंत राबवले गेले, मात्र आरोग्य शिबिरासारखा लोकोपयोगी उपक्रम प्रथमच पंढरपूरमध्ये घेतला जातोय। पण ज्या दिंड्या जवळपास 400-450 दिंड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं पंढरपूर आखाड्यामध्ये इकडं प्रस्थान केलेलं आहे, तर त्या ठिकाणी आमची आरोग्याची व्यवस्था त्यांच्याबरोबर राहणार आहे। ॲम्ब्युलन्सेस असतील, डॉक्टरांचं पथक असतील, औषधं असतील आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या त्या विभाग त्या त्या ठिकाणी करतो आहे। पण आमचा आरोग्य विभाग ह्यावेळेस ह्या दिंड्यांच्या माध्यमातून त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून हे कामाला सेवा करण्याची संधी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देतो। कारण अशा पद्धतीची सेवा, 20 लाख वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य माझ्या खात्याला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आहे। आणि हे महाआरोग्य शिबिर आहे आणि म्हणून आम्ही यांचं एक नाव ठेवलेलं आहे, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी। हे एक स्लोगन, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी। आणि 20 लाख माझ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मला उपलब्ध होते आणि त्या माध्यमातून आपले जे काय 3-4 पॉईंट आहेत आम्ही आत्ता त्या ठिकाणी बघायला जाणार आहे। स्थळपाणी वाकरीच्या ठिकाणी असेल किंवा आपल्या गोपाळपूर त्या ठिकाणी आणि सोलापूरकोंड येणारे अशा 3 ठिकाणी हे महाआरोग्य शिबिरं संपन्न होतील। त्या ठिकाणी त्यांची नाश्त्याची सोय असेल, त्यांच्या तपासण्या होतील, त्यांना औषधोपचार होतील, हे सर्व काही या ठिकाणी होऊन 1/2 तासाच्या आत माझा वारकरी तपासणी करून औषधोपचार घेऊन आपल्या चंद्रभागेला स्नानासाठी ह्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा पद्धतीची एक संकल्पना आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पंढरपूर।